हेलो मंदर। हेलो मंदा। हाँ सर, येतो आवाज मगाशी माइक ऑपरेट होत नव्हता. यस ओके 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 चालेल, ठीक आहे। तर आपण करूया हो सर. स्टार्ट। ओके सर ती ओपन। केली प्रॅक्टिस, म्हणजे पहिली हाँ आपण जी काल झाली ती जमली सर व्यवस्थित, काय अडचण नाही. बाकी ज्यांना मग टाइम नव्हता सर रात्री, म्हणलं हाँ संडेला करावं. यस, पण ते एक पहिली जमली सर, काय अडचण नाही. ओके ठीक आहे। मग आपण आता दुसरी ड्रॉइंग काय करूया। आता एक्सट्रूड तर तुम्हाला जमतं बऱ्यापैकी। यस एक्सट्रूड सर. म्हणजे यस काय? ती यस एक्सट्रूड म्हणजे काय? मटेरियल ऍड करणं, मटेरियल कट करणं। आता आपण, रिमूव्ह. यस हाँ आता आपण रिव्हॉल्व घेऊया। रिव्हॉल्व म्हणजे ओके. काय? काय ऍक्सिस होते त्या मटेरियलला काय करणं, जे 360 डिग्री मध्ये आपल्याला काय करायचं आहे, मटेरियल ऍड करायचं आहे। ओके ओके ठीक आहे। तर न्यू मध्ये जायचं। ओके याला सिलेक्ट करायचं। ओके कराय, याला नाव दुसरं द्यायचं। ओके नाव कारण ते काल एक ऍड झालेलं आहे त्याच्यामध्ये। तर हा दुसरा पार्ट। ओके डेस्कटॉप वरती मी तुमचं एक बीसी नावाचं फोल्डर बनवलेलं आहे। ओके त्याच्यामध्ये आपले क्रिओचे सगळे पार्ट्स काय आहे, काय होणार आहेत, सेव होणार. सगळे पार्ट्स काय होणार आहेत, सेव होणार आहेत। ओके यस ठीक आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे? हा झाला, हा झाला, हा झाला। हॅलो। हां हाँ सर. मग आता आपण हे तरी झालं, आपल्याला आता दुसरा घ्यायचा आपण। ओके हा घ्यायचा। ओके तर आपण रिवॉल्व घ्यायचं ना। यस सर. आता आपल्याला हा हा पार्ट काढायचा आपल्याला। ओके तर या पार्ट साठी आपल्याला काय लागणार आहे? एक चांपर आहे। ओके एक फिलेट आहे। ओके एक असा फिलेट आहे, एक असा फिलेट आहे। ओके आणि ठीक आहे, हा आहे, हा आहे। ओके हा आहे, हा आहे। परत आपल्याला असा प्रोफाइल ड्रॉ करते। ओके असा प्रोफाइल दिसतोय ना तुम्हाला? प्रोफाइल यस सर. असा प्रोफाइल आपल्याला ड्रॉ करायचं आहे। ओके म्हणजे असं पूर्ण प्रोफाइल ड्रॉ करायचं आणि हे तिथं काय करायचं, रिव्हॉल्व करायचं त्या प्रोफाइलला। काय त्याच्यानंतर काय काय करायचं ते मी सांगतो। वरती ए ड्रॉइंग आहे ना, म्हणजे हा हा सेंटरला तो गोल दिसतोय तो व्ह्यू, आणि हा जो खालचा व्ह्यू आहे. हा 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 यस, तो थोडा हा डिफरंट हा का वाटतोय सर, म्हणजे तिथून हा आणि हा होल्स व्ह्यू का? होल्स हा होल्स जे क्रॉस झाले ते क्रॉस सेक्शन आहे का? हा सेक्शन आहे, क्रॉस सेक्शन आहे। हे ए काय आहे? क्रॉस सेक्शन आहे हाँ, याचा। क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन यस व्ह्यू मध्ये असा दिसतो हा व्ह्यू, आणि हा याचा हाँ असा हाँ दिसतो। ओके तर हा आपला एलिमेंट आहे, तर हे आपल्याला ड्रॉ करायचं आहे। ओके ठीक आहे। ओके तर आपण इकडं ऑलरेडी हे केलेलं आहे। ओके तर सपोज मी याला घेतलं, सपोज हा फ्रंट प्लेन घेतला, याच्यावरती काय केलं, सपोज स्केच केलं। ओके तर स्केच केल्यानंतर काय केलं मी, सपोज एक सेंटर काय म्हणतात त्याला, एक ऍक्सिस घेतला सेंट्रॉइड। ओके सेंटर मध्ये एक लाईन घेतली। ओके त्यानंतर काय करायचं, एक कशी लाईन घ्यायची, कशी आहे ती,
स्ट्रेट हो जाए, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ओके, टोटल हाइट किती आहे या लाईनची होती बघायची, किती आहे 24 आणि 32 आणि 16. ओके, तर 24, 32 आणि 16 टाकून द्यायचं. ओके, प्लस 32 प्लस 16 72 प्लस 32 प्लस 16. ओके, ते ऑटोमॅटिक 72 येतं. ओके, तर हा 72 आला. त्यानंतर हा हा किती आहे याचा आत मधलं किती आहे 48 आहे. 48 डिवाइड बाय 2 टाकायचं इथं. ओके, काय टाकायचं 48 डिवाइड बाय 2. नाही, किंवा तुम्ही असं पण करू शकताय, किंवा हा ठीक आहे असं पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा झाला. आता काय करायचं, लाईन घ्यायची. ओके, अशी लाईन घ्यायची, थोडस हे करायचं, हे करायचं. ओके, त्यानंतर हा ड्रॉ करायचा. ओके, हा घेतला. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, हा कितीचा आहे 72 चा. ओके, ठीक आहे, 72 72. ओके, 72 आणि 24 आहे. ठीक आहे, म्हणजे इथून हे किती आहे डायमेन्शन घ्यायचं, इथून हे किती आहे 72 डिवाइड बाय 2. ओके, बरोबर ना? पण हे डायमेन्शन वेगळं झालं, आपण ते करूया इथून ते या इथपर्यंत. ओके, तर हे किती पाहिजे आपल्याला 72 डिवाइड बाय 2. ओके, आणि याला काय करायचं, काढून घ्यायचं खाली. ओके, ओके, त्यानंतर हा असं पाहिजे. ठीक आहे, ओके ओके. हा काय पाहिजे आपल्याला, 43 अँगल पाहिजे ना. ओके, याच्यापासून ते हा अँगल किती पाहिजे आपल्याला, 45 पाहिजे. ओके, आणि याच्यापासून हे डिस्टन्स किती आहे, 4 mm. किती आहे 4 mm, किंवा 4 बाय 45 ते आहे म्हणून त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. कुठं सांगितलेलं आहे, इथे सांगितलेलं आहे बघा, आहे इथं 4 बाय 45 काय आहे, तिथे चांपर आहे. म्हणजे हे अँगल किती आहे, 45 आहे, आणि या एज पासून या एज चं डिस्टन्स किती आहे, 4 mm आहे. ओके, तर हा झाला. ठीक आहे, त्यानंतर हे किती आहे, 6 mm आहे. ओके, इथून ते इथपर्यंत किती आहे, 8. 6. हा बरोबर, खाली खाली मोठं आहे थोडस, आणि वरती थोडस छोट आहे, म्हणजे हे 6 आहे आणि ते 8 आहे. ठीक आहे, ते आपण 6 आणि 8 बघून घेऊया, त्याच्या आतमध्येच आहे ना ते. ओके, तर ते करून घेऊया आपण. एक आर्क आहे तो थोडासा. ओके, त्याच्यामध्ये तेवढं काय एलिमेंट येणार. ओके, तर ठीक आहे. ओके, तर हा किती आहे, 64 आहे, दोन्हीकडे पण 64 आहे. ओके, ठीक आहे, आपण ते पण करूया. ओके, ठीक आहे, आता आपल्याला इथं आर काढायचं, इथं हे काढायचं. तर ठीक आहे, आपण ते नंतरून त्याला आतमधून पण फिलेट दिलं तरी चालेल, आणि इकडनं पण फिलेट दिलं तरी चालेल. ओके, तर ठीक आहे, आपण स्ट्रेट मध्येच घेऊ, है ना, आपण तो आर्क नंतर काढूया, तो आपण स्ट्रेट मध्येच घेऊया. त्यानंतर लाईन घ्यायची अशी. ओके, अशी घ्यायची, अशी घ्यायची, अशी घ्यायची, अशी घ्यायची. ओके, त्यानंतर काय करायचं, असं घ्यायचं, असं घ्यायचं. ओके, ठीक आहे, ठीक आहे, स्ट्रेट मध्येच आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे डायमेन्शन द्यायचं आहे आपल्याला. ओके, इथून इथपर्यंत किती आहे, ओके, 18 डिलीट करूया. किती आहे, किती आहे, 24 आहे.
हाँ बरोबर सर. फिर पाहिजे 24 झालं ओके. अठरा तर 24 नंतर अठरा. त्यानंतर हाँ हाँ हे किती आहे 18 16 आहे ना. सोळा सर. हाँ ओके इथे किती आहे 16 आहे ओके. त्यानंतर आता आपल्याला काय पाहिजे हे 16 झालं. त्यानंतर हे किती आहे 32 आहे. म्हणजे इथून तर ऑटोमॅटिक ते 32च येणार कारण हे टोटल डिस्टन्स आपण दिलेलं आहे आणि हे पण दिलेलं आहे म्हणजे ते 32च येणार. फक्त आता हा शेवटचा डायमीटर कितीचा आहे ते बघावं लागणार आहे. तर हा शेवटचा कितीचा आहे आपला 108चा आहे. म्हणजे 108 डिवाइड बाय 2 ओके. तर हे डायमेन्शन किती येणार इथून ते इथपर्यंत किती येणार 108 डिवाइड बाय 2 आलं 54 ओके ठीक आहे. तर हे इथपर्यंत झालं. आता इथं आर्क आहे ओके. असा आर्क आहे ओके. आणि तो आर्क आपल्याला त्याचा डायमीटर आता ओके ठीक आहे आपण नंतर बघूया ओके. एक्झिट मध्ये गेलो. याला काय करायचं रिव्हॉल्व करायचं. काय करायचं याला रिव्हॉल्व. कोणते आलं ऑटोमॅटिक येस ओके सिलेक्ट कर झालं. तर हा असा आपला काय आहे ऑब्जेक्ट आला का ओके सर ओके. आता फक्त इथं काय आहे इथं राऊंड घ्यायचा म्हणजे फिलेट आहे इथं ओके. याला सिलेक्ट करायचं ओके. तर कसं आहे ट्रान्झॅक्शन बोर्ड म्हणजे तुम्ही पण हा असं पण घेऊ शकता किंवा असं पण घेऊ शकता ओके. हा किती आहे कितीचा आहे हा. हा 4 mm आहे. हा पण खालचा पण 4 mm आहे. असं 4x4 तुम्ही काय करू शकता याचा रेडियस फिलेट घेऊ शकता. इथं पण घेऊ शकताय आणि खालून पण असं फिलेट देऊ शकताय. किती 4x4 ओके ओके. त्यानंतर काय झालं हे झालं हे झालं हे 48 24 थोडस ओके ठीक आहे झालं. मग हे पण झालं हे पण झालं हे पण झालं हे पण झालं. आता फक्त इथं काय आहे असे काय आहेत असे सर्कल्स आहेत ओके. ठीक आहे. ही कन्सेप्ट कळली तुम्हाला येस सर येस. हा आता आपल्याला काय करायचं आहे सपोज आता मला काय करायचं आहे सपोज एक हे घेतला काय म्हणतात त्याला एक होल घेतलं. होलचा पॅरामीटर होतो इथं फेस केला मी ओके. तर तो आपण एक्सिस बरोबर सेंटरला तो असं घ्यायचा असेल तर हा तो कोणता ह्या होलला का. हा होलला म्हणजे डायमेन्शन दिसतो ना थोडस नाही करा तुम्हाला तर स्टार्टिंगलाच होल दाखवतोय लगेच तुम्हाला ते थोडीच कळणार आहे. हा 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 येस येस. तुम्हाला थोडं थोडं ते समजून घ्यावं लागणार आहे ते नेमकं काय आहे कसं आहे. डायरेक्टली रॅन्डमली तुम्ही याला जाऊन याला नाही जाऊ शकत ना. काय म्हणतात त्याला हे जे मी करतोय ना रॅन्डमली डायरेक्ट या स्टेपला तुम्ही जाऊ नाही शकणार लगेच. बरोबर बरोबर. हा म्हणजे हे इथं मी जे काय करतोय तुम्ही डायरेक्टली करू शकणार का नाही करू शकणार. त्याच्यामुळे आता त्याच्यामुळे मी स्टेप बाय स्टेप एक एक सांगतोय कारण मी ओके. तर इथं सर्कल घ्यायचा मग इथं एक काढून ते होलनी जर काढायचं नसेल तर तुम्हाला एक सूट करावं लागेल ओके. तर हे कितीचं आहे सपोज तू कितीचा म्हणलाय तो 6 म्हणजे 8 डायमीटर ना. तर हे 8 घ्यायचं डायमीटर. त्यानंतर हे किती आहे आपला पीसीडी किती येणार याचा पीसीडी येणार 88 88 त्याने पीसीडी दिलेला आहे. तर 88 डिवाइड बाय 2 फुल फॉर्म काय सर पीसीडी म्हणजे पीच पीसीडी म्हणजे पीच सर्कल डायमीटर ओके. पीच सर्कल डायमीटर. तर याला काय करायचं डबल क्लिक करायचं. हे किती 44 आणि 44 44 आणि म्हणजे 88 88 थोडस आत मध्ये येऊ लागले काही प्रॉब्लेम नाही ओके. एक्झिट मध्ये जायचं याला काय करायचं
एक्सट्रूड करायचं, मटेरियल काय करायचं आपल्याला, कट करायचं मायनस, ओके, म्हणजे रिमूव्ह करायचं मटेरियल, ओके. त्यानंतर काय करायचं, हा एक्सट्रूड काय करायचं, याला हे करे पॅटर्न करायचं, ओके. पॅटर्न कसा पाहिजे आपल्याला, ऍक्सिसच्या भोवती पाहिजे. कोणत्या ऍक्सिसच्या भोवती, ऍक्सिस कोणता, हा किती पाहिजेत आपल्याला, टोटल किती पाहिजेत आपल्याला, किती आहेत ते, सहा आहेत, सहा टोटल, ओके. हा ओके, सहा. तर इथं जायचं आणि इथं किती द्यायचं, टोटल एलिमेंट सहा द्यायचं, ओके. अँगल बिटवीन देम 60 येणार, ओके. आणि एंटर करायचं आणि इथं क्लिक करायचं, झालं का, ओके. यस सर, यस. म्हणजे तो एकच केलेला पॅटर्न आपण त्याला सिलेक्ट करून फॉलो करू शकलो ना, म्हणजे सगळ्याला येणार, ओके. तर असे आहे, अशा पद्धतीने आहे, ओके. हा झाला, हा झाला, हा झाला. आता आपल्याला काय पाहिजे, तर हे झालं, हे झालं. तर हे असं ऑब्जेक्ट आहे, एक्झॅक्टली तसा नाहीये. मी अजून तुम्हाला त्याच्यामधले बारकावे अजून तुम्हाला कळाले नाहीत, ओके. फक्त एक एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं एक, ओके. तर अशा कमांड्स, वेगवेगळ्या कमांड्स असतात, ओके. म्हणजे हे तुम्हाला जर माहिती असेल, हा हे माहिती जर असेल, तर याच्याप्रमाणे तुम्ही ते काय करू शकता, वेगवेगळे. तर आहे अशी सिस्टम, ओके. तर ठीक आहे, आपण वन बाय वन आता घेऊया. सेफ ब्लेंड मी नंतर सांगतो, कारण हे मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला लवकर नाही कळणार. ते ऍप्लिकेशन युज टू झाल्यानंतर तुम्हाला कळणार, ओके. वन बाय वन आपण घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा होल कमांड घेऊया. होल कमांड म्हणजे काय असते, हे फक्त एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला एक काढून दाखवलं. सपोज हा फ्रंट प्लेन घेतला, याच्यावरती स्केच केलं, ओके. याच्यावरती काय स्केच केलं, सपोज सेंट्रॉइड रेक्टेंगल स्केच केलं. काय केलं, सेंट्रॉइड रेक्टेंगल स्केच केलं, ओके. तर हा कितीचा आहे, हा कितीचा आहे, सपोज हा कितीचा आहे, सपोज हा आहे 1000 चा, ओके. आणि हा कितीचा आहे, सपोज 500 चा, ओके. रेक्टमध्ये गेला, याला थिकनेस दिली सपोज, ओके, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये, ओके, सिलेक्ट केला, ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, इथं होल घ्यायचं, ओके. आता होलचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ओके. तर होलचे वेगवेगळे टाइप्स असतात, एक काउंटर संक असतं, ओके. एक स्टँडर्ड होल असतो, एक वेगवेगळ्या प्रकारचे होल्स असतात, ओके. इथे तुम्हाला कळून जाईल ते. सपोज हा प्लेस घेतला, ओके. तर याचा एक्स वाय कोऑर्डिनेट घ्यायचा. हा एक्स, एक्स म्हणजे कोणता, या ऍक्सिस पासून, आणि दुसरा कोणता, या ऍक्सिस पासून, ओके. तर हा घेतला. आता शेप, आता शेप मध्ये बघा तुम्हाला कसा पाहिजे, ओके. तर आपल्याला हा काउंटर संक पाहिजे. तर काउंटर संक कुठे येईल आता आपल्याला, ठीक आहे, थ्रू होल नाहीये, ओके, ब्लाइंड आहे, हे पण आहे, सपोज थ्रेडेड, ओके. हे बघा आता झाले का चेंजेस, वेगवेगळे चेंजेस बघायला. स्टँडर्ड होलला क्रिएट केलं, ओके. ऍड स्टॅपिंग, टॅपिंग ऍड करायचंय किंवा तुम्हाला असं क्रिएट करायचंय किंवा असं क्रिएट करायचंय, आला बघा. त्याच्यामध्ये ह्याचं डायमेन्शन आलं, याचं डायमेन्शन आलं, ओके. तर हे कितीचं आहे, सपोज आता इथं द्यायचंय तुम्हाला, ओके. किंवा इथं द्यायचं, सपोज याला याच्यावरती क्लिक केलं मी, कसा पाहिजे मला, सपोज मला M6 × 1.55, ओके. आणि हा आयएसओ आहे, आणि हा आपल्याला हे स्टँडर्ड आहेत का, आयएसओ स्टँडर्ड सर, हा हे स्टँडर्ड आहे. हे बघा इथे स्टँडर्ड आले का, ओके. हे बघा इथं ऑटोमॅटिक काय झालं, काउंटर सक होल बनला, म्हणजे वरतून एक होल, त्याच्या आतमध्ये एक होल असणार आहे आणि त्याला थ्रेडिंग असणार आहे. हे बघा त्याच्यामध्ये आतमध्ये काय आहे, त्याला थ्रेडिंग आहे, ओके. हे कशामध्ये कळतं आपल्याला, डिटेलिंग मध्ये कळतं की बाबा हे काय आहे, आपलं काउंटर संक होल आहे,
ओके आणि त्याला बाहेरनं काय आहे एक म्हणजे बाहेरनं एक होल आहे आणि त्याच्या आतमध्ये थ्रेडेड होल आहे. तर हे असं यस काउंटर संख्या की काउंटर काउंटर म्हणतात त्याला, काउंटर बोर आहे, काउंटर संघ नाहीये, काउंटर बोर आहे, याला काउंटर बोर म्हणतात. काउंटर संघ ओके इथं आहे बघा, काउंटर संघला हे असा शेप असतो बघा, आहे का? यस 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 ओके म्हणजे हा काउंटर हे झाला, हे हा आपला हा झाला. असं नकोय तुम्हाला हे असं थ्रू आउट पाहिजे, हे तुम्ही दोन्ही वेगवेगळं घेऊ शकताय तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने. ओके त्यानंतर हे स्टँडर्ड होल आहे. आता तुम्हाला इथं आयएसओ, ओके यूएनएफओ, ओके वेगवेगळे टाइपचे तुम्ही थ्रेडेड वेगवेगळे थ्रेड तुम्ही याच्यामधून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर याला यस क्लिक केलं, याला क्लिक केल्यानंतर असा हा टेपर्ड होल क्रिएट होतो. कोणता? ओके टेपर्ड टेपर होल, टेपर्ड होल. हे असे वेगवेगळे टाइप्स आहेत होलचे. तुम्हाला सिम्पल होल पाहिजे, जरा जरा असं सिम्पल होल तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याचा ओके डायमीटर किती पाहिजे? ओके तर इथं डायमीटर आहे. ओके आणि असं तुम्ही हे करू शकता. हा झाला होल. होलला सिलेक्ट करताना एवढंच लक्षात ठेवायचं, होलला द्यायला तुम्हाला एक्स आणि वाय डायमेन्शन माहिती पाहिजे. म्हणजे एक्स ऍक्सिस पासून किती डिस्टन्स आहे आणि वाय ऍक्सिस पासून किती डिस्टन्स, म्हणजे या प्लेन पासून हे जे राईट प्लेन सेंटर लाइन पास यस आणि टॉप प्लेन, म्हणजे ह्याचा हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस, याच्यापासून तो किती डिस्टन्स वरती आहे हे तुम्हाला कळालं तरच ते होल काय होतं ते तिथं बसतं, ते पोझिशन त्याची यस फिक्स होते. जर पोझिशन जर फिक्स नसेल तर तुम्ही कुठेही रँडमली तुमचं क्रिएट होऊ शकता. तर ते तुमच्या वरती डिपेंड आहे की तुम्हाला कुठं द्यायचं. झालं होल, हे बघा होल क्रिएट झालं. हो हा झाला आपला होल. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे? असं चांफर पाहिजे. चांफर म्हणतो काय म्हणतात त्याला, ते फिलेट पाहिजे. ओके ते कितीचं पाहिजे तुम्हाला फिलेट? सपोज मला फिलेट पाहिजे 15 mm. ओके तर एजला सिलेक्ट केला, आला का फिलेट? ओके हाँ मग असे केले सर तुम्ही दोन्ही साइडला त्याला अंडर हे बघा, यस यस हे बघा हा झाला आपला फिलेट. याला काय म्हणतात? फिलेट म्हणतात. ओके यस यस त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट काय आहे? नेक्स्ट एलिमेंट आहे चांपर. आपल्याला जिथं पाहिजे तिथं तुम्ही चांपर काय करू शकता? क्रिएट करू शकता. हे सपोज चांपरला सिलेक्ट केलं, याला सिलेक्ट केलं. चंपर पण सेमच आहे ना सर हा आता जसा राउंड करतोय तसा हा नाही, हा राउंड करतो, हा असा असा तिरकस कट करतो. हे दिसतंय का? सपोज मी डी वाय डी 30 cm दिसते का चांपर आहे? हे 4 बाय हे चांपर आहे. दिसते का? हे 4 बाय 45 डिग्री, 4 बाय 45 हे तुम्हाला पाहिजे. सो आता डी बाय डी आहे, तुम्हाला सपोज डी बाय 45 पाहिजे. ओके डी किती आहे माझा? सपोज डी आहे 4 माझा, बोला का? 4 बाय 45 चा काय झाला हा असा, हे बघा आहे काय? ओके म्हणजे असं कट मारलेलं आहे ते सर, राऊंडच्या ऐवजी असं कट असतो तो. जरा थांबा, मी तुम्हाला जर तुम्हाला जर कळत नसेल तर या एजला क्रिएट करून दाखवतो. ओके आणि थोडस त्याचं डिस्टन्स वाढवतो, सपोज 50 आला का? यस सर बरोबर ओके तर याला याला राउंड फिलेट म्हणतात आणि हाँ याला काय म्हणतात? चांफर म्हणतात. चैम्बर यस ओके तर हे दोन कॉन्सेप्ट आहेत. चांफर मध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहेत. डी वाय डी डी वाय डी डी 1 बाय डी 2, अँगल बाय डी आणि 45, मोस्टली 45 बाय डी चा मोस्टली युज करतात. ओके तर हा असा ओके तो आपला 45 अँगल आहे आणि डी त्याला आपण डिस्टन्स दिला ना सर हा डिस्टन्स, डी म्हणजे डिस्टन्स. ओके ओके हा झाला आपला चांपर. ओके यस त्यानंतर आता आपल्याला ड्राफ्ट बघायचं आहे. काय बघायचं आपल्याला? सर एक ड्राफ्ट उदाहरण सांगू शकता का म्हणजे राउंड कुठं यूज करायचा किंवा कुठल्या पार्ट मध्ये किंवा आता जे फोटो आहेत आपल्याकडे मगाशी त्यामध्ये तुम्ही जस्ट सांगू शकता का राउंड आणि चॅम्परचं थोडं एक्सप्लेनेशन राउंड. हा, तर हे बघा, हे माझं होल आहे. ओके यस तर हे होल आहे आणि ह्या होल मध्ये मला काय करायचंय? एखादं शाफ्ट मला इन्सर्ट करायचंय. ओके 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 तर हा शाफ्ट याच्यामध्ये जाऊ शकतो का? सध्या नाही जाऊ तरी नाही शकणार सर ना, नाही नाही जाऊ शकणार. ओके तर सपोज हा होल कितीचा आहे ते बघतो मी अगोदर, एडिट करतो.
ओके सपोज हा होल कितीचा 140 डायमीटरचा आहे. ओके तर सपोज मी काय केलं, हा माझा एक पार्ट आहे, म्हणजे याला तुम्हाला काय द्यावं लागेल, इथे चाम्फर द्यावं लागेल. इथे काय द्यावं लागेल तुम्हाला, चाम्फर द्यावं लागेल या इथला. म्हणजे मोस्टली फिटमेंट साठी त्या चाम्फरचा युज केला जातो. यस यस ओके फिटमेंट आणि शार्प एज रिमूव्ह करण्यासाठी. कारण का शार्प एज ते हे असतात ना, हाताला लागू शकतात तुमच्या शार्प एजेस. तुम्ही कोणता पार्ट प्रॉपर म्हणजे हे ना ते शार्प एज जर पार्ट त्यामध्ये हाताला लागू शकतो. हा बसण्यासाठी, फिटमेंट साठी, आणि दुसरं सेफ्टी पर्पज साठी, आणि तिसरं आणखीन त्याचं अस्थेटिक लुक क्रिएट करण्यासाठी. या तीन पर्पज साठी काय केलं जातं, राऊंड आणि चाम्फरचा युज केला जातो. ओके ओके कारण त्याचं जनरल रिजन, जनरल म्हणजे इंजिनिअरिंग रिजन हे आहे. ओके ते कशासाठी युज केलं जातं, सेफ्टी पर्पज साठी आणि फिटमेंट साठी युज केलं जातं चाम्फर. आता इथे चाम्फर दिलं म्हणजे याच्यामध्ये कोणतंही तुम्ही काय करू शकता, शाफ्ट इझिली याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. कारण ते इथं शार्प एजेस असणार, याच्यामध्ये ऑटोमॅटिकली तुमचा शाफ्ट जाऊ नाही शकणार. ओके आणि तुमच्या शाफ्टला काय असणार आहे, वेगवेगळे हे असणार आहेत, काय म्हणतात त्याला, राऊंड कॉर्नर असणार आहेत खालू. ओके म्हणजे तो त्याच्यामध्ये काय होणार, इझिली त्याच्यामध्ये रिमूव्ह होणार. म्हणजे काय, सपोज मी आता काय केला, सपोज हा फेस घेतला, याच्यावरती स्केच केला. ओके आणि काय केलं, इथे सपोज एक सर्कल ड्रॉ केला. ओके आणि याला डायमेन्शन दिलं किती, 140, कारण 140 आहे तो. ओके एक्झिट मध्ये गेलो मी. ओके आणि याला काय करायचं, आपल्याला याला एक्सक्लूड करायचं आहे. ओके तर याचे दोन वेगवेगळे हे असतात, हे बघा हे आहे असं आहे. ओके तर कॅन्सल करतो हे. ठीक आहे तर मी काय करतो, इथून एक प्लेन घेतो. हे अजून मी तुम्हाला ते ऍडव्हान्स लेवलचं आहे सगळं, ते तुम्हाला तेवढं कळणार नाही, पण ते बेनिफिशियल आहे. येस सर येस बघून लक्षात आहे. हा म्हणजे फक्त ते एकच दिवशी तुम्हाला ते सगळं काही सांगितलं नाही आहे ना. थोडस सिलेक्ट केलं मी आणि याला काय केलं, आता दिसतंय का याला. ओके तर हे असं आहे. आता इथं काय द्यायचं, तुम्ही हे चाम्फर झालं आणि याला काय द्यायचं, फिलेट द्यायचं. काय द्यायचं याला, अन्न फिलेट. म्हणजे इथं कितीच आहे, सपोज किती, सपोज एक 8 mm चा काय आहे इथं फिलेट आहे. आला का, यस यस सुपर सर. यस हा म्हणजे इथं फिलेट राऊंड दिला जातो आणि इथं काय दिला जातो, चाम्फर दिला जातो. म्हणजे जेणेकरून हे याच्यामध्ये इझिली काय होणार, याची दोघांची फिटमेंट होणार. हा त्याच्यासाठी यात राऊंड, राऊंडचा आणि चाम्फरचा काय केला जातो, युज केला जातो. ओके किंवा आपलं कोणतंही प्रोडक्ट डिझाईन करताना हे दोन्ही एलिमेंट आपल्याला लागतात. ओके ओके तर हा झाला आपला हा एलिमेंट. आता आपल्याला काय पाहिजे सर, हे आता तुम्ही बनवलं ना, त्याचा आपण अॅनिमेशन दाखवू शकतो का या ॲपमध्ये, की हा पार्ट असा आत जाईल किंवा याला टायमिंग देऊन असं करू शकतो. हा करू शकतो करू शकतो. ओके याच्यामध्ये सगळं काही एलिमेंट आहे. ओके आपण त्याला करू शकतो. ओके अॅनोटेशन मध्ये पण करू शकतो. अॅनोटेशन्स मध्ये पण करू शकतो, अनालिसिस मध्ये पण करू शकतो. अनालिसिस मध्ये याचा अनालिसिस होतो, म्हणजे किती स्ट्रेंथ येतं, किती याच हे होतं. ओके ते आपण बघणार आहे. पण आता याच्यामध्ये ते करता येईल, बघूया. आपण जर लेटेस्ट व्हर्जन असेल तर त्याच्यामध्ये पण करता येतं आणि याच्यामध्ये पण करता. मोस्टली हे जे सॉफ्टवेअर आहे असेंब्लीसाठी युज नाही केलं जातं, केलं जातं पण तेवढ्या जास्त रीतीने नाही केलं जातं. ओके ओके नाही विचारलं फक्त, म्हणजे हा असे एक दोन जर पार्ट आपण म्हणजे विचारले एक्सप्लेन करतोय आपण सेमिनार देतोय, तर हे आपल्याला फक्त पार्ट इन्सर्ट आणि कसा हे वेगळे होतात आणि एकत्र होतात असं जर दाखवायचं झालं.
हाँ तर तसं म्हणजे पण करू ते असेंब्ली ऍनिमेशन मध्ये ह्याच्यामध्ये येतं ते ऍनिमेशन काय म्हणतात त्याला असेंब्ली मध्ये येतं हा जो पार्ट आहे ना हा तसं त्याला पार्ट डिझाईन मध्ये आहे हे यस सगळं यस कुठे येतं माहिती आहे का हे बघा इथं असेंब्ली म्हणून ओके आहे असेंब्ली यस सर यस 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 असेंब्ली इथं असेंब्ली मध्ये हे दुसरं असेंब्ली ओपन होते इथं तुम्हाला करता येतं ओके ओके इथं हे सगळं यस सर यस सर यस ओके इथं आहे काय बरोबर होय हे असे वेगवेगळे ऍप्लिकेशन राहतात हे आता सध्याला पार्ट हे सगळं पार्ट यस मॉडेलिंगच सर आहे नाही फक्त शंका होती सर विचारा हा याच्यामध्ये हे बघा पार्टच आहे स्केच असेंब्लीचं आहे मॅन्युफॅक्चरिंगचं आहे ड्रॉइंगचं आहे असे वेगवेगळे तुम्ही काय करू शकताय वेगवेगळे एलिमेंट आहे त्याच्यामध्ये ओके आणि यस ऍप्लिकेशन मध्ये पण भरपूर सारे एलिमेंट्स आहेत ऑटो बघूया आपण रे मध्ये पण आपण ते करू शकतो ओके ओके म्हणजे यात पण आपण रेंडर क्रिएट करू शकतो सर ओके हाँ याच्यामध्ये पण मला करू वाटलेलं शकतो यातनं परत आपल्याला की शॉटला वगैरे दुसरीकडे नेऊन रेंडर करावं लागेल ह्याचं असं वाटलेलं मला म्हणजे रेंडर म्हणजे नेमकं याचं वर्किंग म्हणताय ना असेंब्ली म्हणताय ना आता हा सर पार्ट डिझाईन झाला डिझाईन नंतर त्याला आपल्याला आणखीन रिअलिस्टिक बनवायचं आहे तर त्यासाठी रिअलिस्टिक हा मला हा तुम्हाला रिअलिस्टिक पार्टच दाखवतो म्हणजे तुम्हाला ओके ते ओके कन्फ्युजनच नाही होणार ओके 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 सर नाही ते शोधावं लागेल कुठे ओके 2 मिनिटं आपलं याच्यामध्ये जावं लागेल ओके तर मध्ये गेलो ते हँग झालं वाटतं ई एक लॉक असेल वर्क मध्ये हे बघा बॉयलर मध्ये ओके मी फोल्डर मध्ये ओके तर सीपी नाही सीपी नाही याच्यामध्ये गेलो गेलो ठीक आहे ही असेंब्ली आपल्याला ओपन करायची हे बघा ओके आलं का हे आहे आपलं बॉयलर ओके यस सर यस असं तुम्ही क्रिओ मध्ये बनवू शकता ही खूप मोठी असेंब्ली आहे ओके यस सर यस भरपूर यस यस हाँ ह्याच्यामध्ये भरपूर सारे पार्ट्स आहेत ओके फ्लेंजेस आहेत भरपूर सारे पार्ट्स आहेत ओके याला मॅन होल हे वेगवेगळे पार्ट्स आहेत तर अशी असेंब्ली आपल्याला बनवायची आहे पण हे कळण्यासाठी अगोदर तुम्हाला बेसिक कळालं पाहिजे फंक्शन्स घेऊन जायचं हा तिथे यस सर बेसिक यस अगोदर बेसिक कळलं की मग हे ऍडव्हान्स लेवलच आहे सगळं ओके ओके हे यस सर यस आपल्याला करायचंय थोडं थोडस 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 त्याच्यामध्ये ऍड करत मी तुम्हाला ते सांगत जाईन ओके कसे करायचं यस काय यस करायचं यस तर चांबर पर्यंत आपण आलेले आहोत ओके यस तर आता काय करा हा झाला हा झाला हे तुम्ही प्रॅक्टिस करा आता ओके कारण यस यस कसं आहे माहितीये ना मी सांगायला भरपूर मी सांगत बसेन ओके हाँ ते तुमच्याकडनं म्हणजे हा तुमच्याकडनं आउटपुट मला मिळालेले आउटपुट यस सर पाहिजे ओके यस सर मी यस फक्त सांगत राहीन सांगत राहीन सांगत राहीन पण तुमच्याकडनं जर ते आउटपुट जर भेटत नसेल ओके आता हाँ तुम्ही काय करायचं काल जे बनवलंय त्याला हाँ त्याला फोटो काढून मला पाठवायचं पाठवून म्हणजे देतो यस तुम्ही जे हो काय करताय ना ते मला यस मला समजलं की मला समजेल की तुम्हाला समजलंय म्हणून जर हा मी फक्त कुठपर्यंत इकडनं यस हा इकडनं फक्त कम्प्लीट जर करायचं म्हणलं तर मी लगेच करू शकतो मी काय पटापट तुम्हाला ह्या कमांड सगळं नाही सांगून सर देणार नाही हे बरोबर सांगणार हो हे मग ते मी सांगणार मग नंतर काय करणार मी परत तुमच्यावरतीच ते पुशअप करणार कारण हा यस हे तर आपलं झालतं तेव्हा हा बरोबर हे झालं तर मग तुम्ही केलं का नाही मग असे हे परत परत तेच करण्यापेक्षा आता काय करा जेवढे मी परत तुम्हाला जाऊ फोटो हा 3 फोटो मी फोटो पाठवून पाठवले ठेवतो सर आज हे हा ते रिवॉल्व आपण पूर्ण पाठवतो सर यस हा यस आता काय करा आता सगळ्यात पहिल्यांदा आता हा तुमचा हा झालेला आहे होय कोणता झालेला आहे हा पार्ट झालेला आहे हा पार्ट यस यस काढायचा प्रयत्न करा ओके मग ओके जर सर तुम्हाला कळत नसेल तर मी हा पार्ट तुम्हाला सांगून देतो ओके आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला ते कमांड्स पण सांगतो ओके आता ओके तुम्ही काय करा
हे कमांड्स मी सांगितलेले आहेत, त्याची थोडीशी प्रॅक्टिस करा, म्हणजे बघा तुम्हाला जमतं की नाही. ओके, आणि हे झाल्यानंतर काय करा, उद्या याची प्रॅक्टिस करा. ओके, आणि हे जर नाही झालं तर उद्या आपण हा पार्ट घेऊया. हे सर फक्त कसं होतंय, थोडं इमॅजिनेशन साठी जड जाते मला, म्हणजे इमॅजिनेशन तर महत्वाचे आहे ना. यस यस, तेच महत्वाचं आहे ना, कारण तुम्हाला सगळं तुम्हाला आलं पाहिजे. मी माझ्या पद्धतीनं हे करू शकतो, इमॅजिनेशन करू शकतो, पण तुम्ही करू नाही शकणार ना ते. एकदा काय करा, अगोदर त्या कमांडची प्रॅक्टिस करा आणि हे काढायचा प्रयत्न करा, आणि हे कसं ड्रॉ करायचं मी ते सांगून देतो पुढच्या सेशन मध्ये. ओके चालते, ठीक आहे, चालतो, बाय. ओके, मी झालं की तुम्हाला आपलं म्हणजे मी सेव्ह करून ठेवलेला लेक्चर फोटो, तरी मॅक्झिमम पाठवत राहतो जसं होईल तसं होईल. हा हा हा, पण मला तुमचा इनपुट दाखवा. ओके, तुम्ही काय करता ते मला दाखवा. ओके, म्हणजे जेणेकरून मला कळेल किंवा तुम्ही तुमची किती पर्यंत, नाहीतर मी सांगून देईन सगळं, नंतर मग तुम्हाला हे नाही जमत, ते नाही जमत, मग तेच ते परत माघारी येण्यापेक्षा आताच व्यवस्थित करून पुढे जाऊया. ओके ओके, ठीक आहे, प्रॅक्टिस करा आणि ते पार्ट काढून दाखवा, उद्या घेऊया आपण, जर नाही आलं तर उद्या घेऊया. ओके चल करतो मग क्लोज मी. हो सर, हो, थँक्यू सर. सर तो फोटो फक्त व्हॉट्सअपला सेंड करा. पाठवलाय ना व्हॉट्सअपला, दोनच मिनिटं. हा बघा ना, तीन नंबर जे आहेत. हा पाठवलाय, तीन त्याच्याखाली हाय असेल. यस यस यस, तिन्ही पण फोटो पाठवले. यस यस, करतो सर. यस ओके, चालेल, ठीक आहे.